पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी रणजित तावरे यांची निवड करण्यात आलेली आहे. अजित पवारांनी राजीनामा दिला होता, त्यानंतर रिक्त झालेल्या संचालक पदावर आता तावरेंची नियुक्ती करण्यात आली आहे. संचालकपदी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांची वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, तशा बातम्या समोर येत होत्या. अजित पवारांनी पक्ष संघटनेची वाढती जबाबदारी आणि उपमुख्यमंत्रीपदाचा वाढता व्याप यामुळे पुरेसा वेळ मिळत नसल्याचं कारण देतच जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. आता अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या जागी आता रणजित तावरे यांची निवड झाली आहे. विकासाचा ध्यास म्हणजे